नमस्कार मंडळी, कडकडीत उन्हाळा आहे आणि अशा उन्हाळ्यामध्ये सगळ्यांची फेवरेट अशी मठ्ठा रेसिपी बनवूयात. लग्नामध्ये भरपूर प्रमाणात आपण ही पितो. चला तर मग, अगदी साधी सोपी रेसिपी आहे, लहान मुलंसुद्धा बनवू शकतात. सर्वात आधी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी घट्टसर असं दही. हे दही आपण व्यवस्थित असं स्मूथ टेक्स्चर येईपर्यंत घुसळून घ्यायचं आहे. दही घुसळून झालेलं आहे. आता यामध्ये आपण साहित्य ॲड करणार आहोत. आपल्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची आणि थोडंसं आलं यामध्ये आपण भरडून घालणार आहोत. पेस्ट घातली तरीही चालेल. पाव चमचा हलकं भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड आहे. पाव चमचा साखर आहे. त्याचबरोबर पाव चमचा थोडंसं जास्ती काळं मीठ आहे. हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित एकजीव करायचं आहे. आणि आपणाला ताक किती पातळ हवा आहे किंवा मध्यम हवा आहे त्या प्रमाणात आपण यामध्ये पाणी घालायचं आहे. मी इथे एक वाटी घट्टसर दह्यासाठी 5 ते 6 वाटी पाणी घालणार आहे. व्यवस्थित असं घुसळून घ्यायचं 1 ते 2 मिनटं छान असा फेस येईपर्यंत. अगदी शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. ऑलरेडी आपण थोडंसं मीठ यामध्ये घातलेलं आहे. तिथं घुसळून झाल्यावर अगदी शेवटी यामध्ये आपण ॲड करणार आहोत पुदिन्याची काही पानं. थोडीशी हातावर कुसकरून घेतली तरीही चालतील. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि त्याचबरोबर आमच्या घरी सर्वांना तिखट मठ्ठा आवडतो, त्यामुळे मी इथे 2 मिरच्यामधून स्लाइट करूनही ॲड केलेल्या आहेत. मठ्ठा आणखीन थंडगार राहण्यासाठी म्हणून यामध्ये आईस क्यूब टाकलेले आहेत थोडेसे. तुम्ही नाही टाकले तरीही चालेल, किंवा हा मठ्ठा फ्रीजमध्ये ठेवून नंतर प्यायला घेतला तरीही चालेल. कसाही प्या, याची चव छानच लागणार आहे. चला तर मग मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत आपल्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.